पेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे. ते काय टाळे त्यांच्यासाठी सारे उपुंग कर्तृत्वामुळे आपली शारीरिक कमतरता ही खुची ठरली आणि 2020 मध्ये स्वनेहा आपणा सुवेद्य पत्नी म्हणून लाभले आहे आणि अतिशय आनंदात आपली पुढील जीवनाची वाटचाल सुरू आहे. नाच का घुमा या मूवीसाठी रील्स स्पर्धेत आपल्याला द्वितीय क्रमांक मिळाला आणि स्वप्नील जोशी यांच्या सोबत ग्रेट वेट झाली. समस्त युवा वर्गासाठी प्रेरणा ठरलेल्या आपल्या सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास हा प्रेरणा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मला वाटतंय यांच्यासाठी सुद्धा उठून टाळे झाले पाहिजे. उठून आपण घर नाटकात असतो त्यांच्या जोरावर आणि आपल्या इच्छाशक्तीवर त्यांनी आकाशाला सुद्धा गवस निघाली. त्यांचं नाव आकाश आहे असे अशोकजी पवार. मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसले से कुछ नहीं होता जिना. सॉरी हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. आज भी थोड़ा भावुक झालो आहे. आज मी बऱ्याच वेळा खूप ठिकाणी मोटिवेशन स्पीकर म्हणून जातो पण आज अशा इतक्या गोड कार्यक्रमात श्रावण सोहळ्यामध्ये इथं आलं आणि शारदा यांनी माझ्या बोललो काही गोष्टी मी मला ज्या तोंडपाठ असतात ते विसरते. म्हणजे खरंच काहीतरी इथं वेगळी काही आलं आणि मी म्हणेल की आमची ओळख कशी झाली शारदा यांसोबत ही थोडी गमतीची गोष्ट आहे. दादांनी सांगितलं चित्रेश दादांनी की नाचका घुमा या रील्स स्पर्धेत त्यांनी असं घोषित केलं होतं की आपण काहीतरी वेगळं करणार आहोत आणि काही गेली 5 बक्षिसं आपण देतोय जे स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करते. अशी काही आयडिया नव्हती. मी फक्त त्यांचं काही हॅशटॅग किंवा त्यांना टॅग करून एक व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामवर आणि असं बनवल्यानंतर सडनली मला एक मेसेज येतो यू असा इंस्टाग्रामवर की तुम्ही संभाव्य विजेता लिखी का. आणि त्यानंतर मी त्यांना विचारलं की हे माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि त्यानंतर पुढे काय असेल. ते म्हणाले की तुम्हाला आम्ही बोलावणार आहोत तुम्हाला जिथे भेट करणार आहोत ते खूप काहीतरी वेगळं असणार आहे. ज्या दिवशी आम्हाला भेटण्यात आलं त्यावेळेस शारदा यांच्या सोबत होत्यातच पण त्यासोबत मोठे कलाकार त्यांना तुम्ही चांगले ओळखता स्वप्नील जोशी सर आणि त्यांची पूर्ण टीम ते सोबत होते आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला हे पण सांगायला आवडेल की गेली 28 वर्ष आज माझं वय आहे. मला दोन्ही पाय नाही आहेत पण त्यावर न थांबता मी ह्यासाठी हे सोशल मीडियावर आलो होतो की मला काहीतरी करायचं आहे त्यासाठी नाही पण मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. समाजासाठी करण्याचं कारण एक होतं फक्त की आजकालची जी तरुण युवा पिढी आहे आजकालची बरीच जी आपण पाहतो त्यांना एक निगेटिव्हिटी पसरवली आहे आणि ती निगेटिव्हिटी अशी आहे की खूप कमी एजमध्ये लोक सुसाईड करतायत त्यांचं आयुष्य संपवत आहेत. मी म्हणालो की तेव्हा मला दोन पाय नाही आहेत दिले नाही आहेत आय मीन आणि त्याच्या प्रकारे मला काही करता येत नाही असं मी कधी विचारच नाही केला तर ह्यांना काय हक्क आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य घालवं. आणि त्या दिवशीपासून मी फक्त यूट्यूब चॅनल चालू केला. मोटिवेशन हे सगळं आपण कितीही म्हणालो ना मॅम लोकांना आवडत नाही. मोटिवेशन जेव्हा संपतं तिथे खरं एंटरटेनमेंट चालू होतं आणि जिथे एंटरटेनमेंट चालू केलं तिथं मी डान्स करायला चालू केलं जे मी खूप अगोदर करायचो. आणि बघता 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 एका सिंगल रीलला तुम्ही शॉर्ट म्हणा 26 मिलियन व्ह्यूज आहेत. आज युट्यूबर इन्स्पायरिंग मॅन आकाशवाणी मी माझं ते हँडल आहे तिथे 3,42,000 फॅन फॉलोईंग आहे. इंस्टाग्रामवर आला ओएड आकाश नाईन नावानी आहे 67K आहे. आज मोठ्या मोठ्या लोकांनी तिथे दखल घेतली जॅकलिन फर्नांडिस रश्मिका मंदना आणि बाकी सुनील जोशी सर असतील बाकी मराठी कलाकार असतील तर सगळ्यांनी दखल जेव्हा घेतली तेव्हा असं कुठेतरी फील झालं की आहे कुणीतरी की जिथे कुठे दखल घेतली जाते. त्याच दिवशी जेव्हा मी निघत होतो शारदा मॅमनी मला एक शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला एका कार्यक्रमात बोलावणार आहोत. काय होणार आहे काय नाही मला काही माहीत नव्हतं. त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी फक्त
त्या एकच म्हणाला की अकरा दादा मला तुम्हाला एका कार्यक्रमाला बोलवायचं आणि तुम्ही येणार का नाही असं काही त्यांनी बोललंच नाही. मी म्हणालो काहीच पुढे मी बोललो नाही, फक्त नंतर मी येतो. आणि आज श्रावण सोहळा आहे आणि मला मी समोर पहिल्यांदा रोमध्ये बसतोय आणि बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ काढतो हे करतो हे आवडतं. 75 वर्षीय तरुणीला बघून मी चक्क मोबाईल खाली ठेवला आणि त्यांचं सगळं ओरडतोय, चक्क शिद्ध लागवतोय. माझ्यासोबत अभिषेक सर जे मला चेअरअप करत होते, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की काहीतरी वेगळीच येण्याची. मी सॉरी थोडं टाईम घेतो, जास्त टाईम झालाय, पण मी फक्त एवढंच म्हणेल की मला मी मनापासून थँक्यू म्हणेन की मॅम तुम्ही मला इथं इन्व्हाइट केलं गेस्ट म्हणून काय, पण मला असं वाटतं की आज तिथे ऑडियन्समध्ये जेवढे पण जण आहेत ते सगळे त्याच पात्राचे आहेत. पण आज तो सन्मान मला मिळाला आहे आणि त्याचा मी वापर पुरेपूर करून घेईन. आणि आपल्या सर्वांना आपला वेळ काढून आल्याबद्दल मी मनापासून थँक्यू म्हणेन. थँक्यू सो मच. मला इथे 2 मिनिटं स्थानापन्न व्हायचं आहे. काही नाही, धन्यवाद. आणि मी बरं का एक 2 ओळी फक्त तुमच्यासाठी बोलणार आहे, ताईच्या वतीने बोलणार. त्या प्रत्येकाच्या जीवनात